सटकदार बाय मोहिनी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण गावरान पद्धतीने पांढऱ्या वाटाण्याची भाजी केलेली आहे। तर ही पांढऱ्या वाटाण्याची भाजी खायला अगदी अप्रतिम लागते। तर आज आपण ही पांढऱ्या वाटाण्याची भाजी अगदी प्रॉपर गावरान पद्धतीने मसाला काढून आणि अगदी झणझणीत चटकदार अशी ही भाजी बनवलेली आहे। आणि अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण पांढऱ्या वाटाण्याची चटकदार आणि चमचमीत भाजी बनवायला सुरुवात करूयात। तर या ठिकाणी आपण पांढरा वाटाणा घेतलेला आहे। पांढरा वाटाणा 8 ते 10 तासासाठी छान भिजत ठेवायचा आहे। मी हा रात्रभर भिजत ठेवलेला होता। वाटाणा भिजत ठेवताना इतकं पाणी घ्यावं की वाटाणा व्यवस्थित त्यामध्ये बुडू शकतो। आता तो 2 स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आता कुकरला लावायचा आहे। आणि कुकरमध्ये आपण 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे, 1/2 चमचा हळद घातलेली आहे, 1/2 चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि 1/2 चमचा मीठ घालायचं आहे आणि सर्व मिसळून घ्यायचं आहे। आणि कुकरला मी 9 शिट्ट्या देणार आहे मध्यम आचेवर, कारण मला ही भाजी थोडी गाळ करून घ्यायची आहे। म्हणून जर तुम्हाला वाटाणा जास्त गाळ नको असेल तर 7 शिट्ट्या दिल्या तरी चालेल। आणि कुकर होईपर्यंत आपण मसाला काढूयात। तर कढई गरम केलेली आहे, 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि 1 कांदा घालायचा आहे। आपल्याला ह्या भाजीमध्ये खूप जास्त मसाला घालायची गरज नाही आहे, त्यामुळे आपण मसाल्याची क्वांटिटी ही कमी घेतलेली आहे। आणि कांदा छान लाल होऊ द्यायचा आहे। 5 ते 6 मिनिटासाठी आपण कांदा छान परतवून घेतलेला आहे। कांद्याचा कचवटपणा गेलेला आहे, आता आपण कांदा काढून घेऊयात। आणि अशाच पद्धतीने आपण खोबरंही छान भाजून घ्यायचं आहे। तर सुकं खोबरं घेतलेलं आहे, साधारण मी 2 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे। तर ह्या भाजीमध्ये आपण वाटाणा छान असं शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्याला वाटलेला मसाला जास्त घालायची गरज नाही आहे। आलं आणि लसूणही छान असं परतवून घ्यायचं आहे। लसणाच्या काही पाकळ्या घातलेल्या आहेत, आता अदरक घालूयात आणि तेही 1 ते 2 मिनिटासाठी छान परतून घ्यायचं आहे। आता आलं आणि लसूण आपण काढून घेऊयात। कढीपत्ता घालायचा आहे, कढीपत्ता पण 1 ते 2 मिनिटासाठी छान परतवून घ्यायचा आहे। कढीपत्ता आणि कोथिंबीर घालायच्या अगोदर आपण गॅस बंद केलेला आहे आणि गरम कढईत फक्त परतवून घेतलेला आहे। आता हा मसाला आपण थंड करायला ठेवूयात। मसाला थंड झालेला आहे, आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाला घालायचा आहे। आणि ह्या भाजीला खरी टेस्ट येणार आहे ती म्हणजे टोमॅटोमुळे। तर 2 मोठे टोमॅटो आपण ह्यामध्ये घातलेले आहेत। टोमॅटो छान पिकलेले आहेत, लाल बुंद टोमॅटो घ्यायचे आहेत, त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते। आणि 2 चमचे आपण मिरची पावडर घातलेली आहे, 1 चमचा हळद घालायची आहे आणि हा मसाला वाटून घ्यायचा आहे। पाणी घालायची गरज नाही आहे, कारण आपण टोमॅटोचं प्रमाण हे जास्त ठेवलेलं आहे, त्यामुळे मसाला अगदी छान पाणी न घालता वाटला गेलेला आहे। चला मग तर आपण भाजी बनवायला घेऊयात। तर ह्या ठिकाणी कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। मेथी दाणे घालूयात 1/2 चमचा। मेथी दाणे थोडे लाल झाले की तमालपत्र घालायचं आहे। जिरे घालूयात 1/2 चमचा। मोहरी घालायची आहे 1/2 चमचा। मोहरी छान तडतडलेली आहे, आता आपण 1/2 चमचा हिंग घालायचा आहे। कढीपत्ता घालूयात। कढीपत्ता घालताना कढीपत्ता थोडा तोडून घातल्याना की कढीपत्त्याचा स्वाद हा जास्त वाढतो। आणि 1 कांदा बारीक कापून घेतलेला आहे, तो घालूयात। कांदा 3 ते 4 मिनिटासाठी छान परतवून घ्यायचा आहे। तर कांदा आपण छान परतवून घेतलेला आहे, आता आपण वाटलेला मसाला घालूयात। आता हा मसाला आपल्याला मध्यम आचेवर छान सुटा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। मसाला आपण जितका छान परतवून घेऊ ना आपल्या भाजीला टेस्ट ही छान येणार आहे। ह्या मसाल्यामध्ये सर्वात महत्त्वाचं साहित्य आहे ते म्हणजे टोमॅटो। टोमॅटो तुम्ही ह्या भाजीमध्ये आवश्यक वापरा।
मसाला पटकन सुटा होण्याकरता आपण 5 ते 6 मिनिटांसाठी मसाला मंद आचेवर झाकून ठेवायचा आहे। आपण मध्यम आचेवर 9 शिट्ट्या दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही वाटाणा पाहू शकता अगदी छान गाळ शिजलेला आहे, अगदी मऊसूत झालेला आहे। आता जर तुम्हाला वाटाणा इतका गाळ नको असेल तर तुम्ही 7 शिट्ट्या दिल्या तरी चालेल, पण वाटाण्याचा थोडासा गाळ झाला ना की ती भाजी आणखी छान लागते। आता तुम्ही पाहू शकता ह्यामधला काही वाटाणा हा विरघळलेला आहे, काही वाटाणा हा अख्खा आहे, त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते। 5 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण काढूयात आणि मसाला एकदा छान वरखाली करून घ्यायचा आहे। आता मसाला छान परतत आलेला आहे, मसाला छान सुटा झालेला आहे। आता आपण त्यामध्ये 1 चमचा धना पावडर घालायची आहे, 1 चमचा आपण जिरा पावडर घालणार आहोत आणि 1/2 चमचा आपण गरम मसाला घालणार आहोत आणि 2 चमचे आपण कांदा लसूण मसाला घालणार आहोत। कांदा लसूण मसाला तुम्ही आवश्यक वापरा, भाजी अप्रतिम लागते। आणि हे सर्व मिसळून घ्यायचं आहे आणि शिजलेला जो वाटाणा आहे हा घालायचा आहे। वाटाणा शिजल्यावर वाटाण्याचे टरफल येतात, जर तुम्हाला टरफल आवडत नसेल तर तुम्ही ते टरफल काढू शकता, पण मी ते टरफल काढलेले नाही आहेत। मी तसाच वाटाणा वापरणार आहे, कारण सगळे जीवनसत्व हे वाटाण्याच्या सालीमध्येच असतात, त्यामुळे मी साल ही काढणार नाही आहे। आणि फ्रेश कोथिंबीर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिसळून घ्यायचं आहे। आणि आता आपला वाटाणा हा छान शिजलेला आहे, पण सर्व मसाले हे वाटाण्यामध्ये मिक्स होण्यासाठी आपण 5 मिनिटांसाठी मंद आचेवर झाकून ठेवूयात, त्यामुळे सर्व मसाले हे वाटाण्यामध्ये छान मिसळले जातील। 5 मिनिट झालेले आहेत, आपण ताट काढूयात आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा कलर आपल्या भाजीला आलेला आहे, छान तवंग आलेला आहे आणि ही भाजी अगदी अप्रतिम झालेली आहे, वास तर खूप सुंदर दरवळत आहे। आता बऱ्याच वेळा असं होतं की वाटाणा 9 शिट्ट्यांमध्येही शिजला जात नाही, कारण वाटाण्याच्या प्रकारामध्ये फरक असू शकतो। तर त्यावेळेस काय करायचं, आपण वाटाणा जेव्हा कुकरला लावतो तेव्हा त्यामध्ये चिमूटभर सोडा घातला तर वाटाणा पटकन शिजला जातो। वाटाणा घेताना जर आपण चांगल्या क्वालिटीचा घेतला तर 9 शिट्ट्यांमध्ये तो अगदी छान गाळ होतो, आणि तुम्हाला एकदम गाळ नको असेल तर 7 शिट्ट्या दिल्या तरी चालेल, तो अगदी छान शिजला जातो। अशा पद्धतीने आपली पांढऱ्या वाटाण्याची गावरान पद्धतीने केलेली भाजी तयार आहे। भाजी अप्रतिम झालेली आहे। तुम्ही ही भाजी पोळीबरोबर खाऊ शकता, राईसबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर तर अगदी सुंदर लागते। तर तुम्ही ही पांढऱ्या वाटाण्याची चटकदार भाजी बनवा, खा आणि मला सांगा कशी वाटली ते। आणि अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।